लागतात. आज प्रत्येक गावामध्ये खरीप पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षी कर्जमाफी केली आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. कागदपत्रांचं कारण पुढे करून बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतायत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बँका शेतकऱ्यांना दारात उभं करत नाहीत तर प्रशासन दाद देत नाहीयेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यात वेगळं चित्र पाहायला मिळालं. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी चक्क गाव दत्तक घेतलंय. बुलढाणा जिल्ह्याच्या पांगरी गावातील मंदिरात ही सभा बोलवण्यात आली होती. या सभेसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे या आवर्जून उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी आल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी हजेरी लावली. पांगरी गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर बँकेकडून कर्ज मिळावं यासाठी या खास सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे, मात्र बहुतेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. कर्जमाफीचा घोळ अद्यापही संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी पीक कर्जासाठी पांगरी गाव दत्तक घेतलंय. ग्रामसेवकांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामसेवकांना तिथे नेमणूक केलेली आहे त्यांची, आणि ते सगळ्यांचे कर्ज ॲप्लिकेशन्स घेऊन ते बँक वाईज देतील. आणि बँकेमध्ये किती ॲप्लिकेशन्स गेले, कितीचं निपटारा झालेला आहे, त्याचं मला रोज मॉनिटरिंग होईल. पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या पांगरी गावातील प्रत्येक शेतकऱ्याला बँकेकडून पीक कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी हे अनोखं अभियान राबवलंय. तसंच तालुका स्तरावरही असंच अभियान राबवण्यात येत आहे. हा पायलट म्हणून मी तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांनाही 5-5 गावं हे दत्तक देणार आहे फॉर क्रॉप लोनच्या दृष्टीने. आणि हाच आपण मॉडेल चांगला होऊ शकला, 100% हे माझं मॉनिटरिंग होऊन हे गाव होऊ शकतं तर इतरही गावं होऊ शकतात आणि लवकरात लवकर होऊ शकतात. पीक कर्ज मिळवून देण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे पांगरी गावातील शेतकऱ्यांना आकाश ठेंगणं झालंय. ही जी शेतकऱ्यांसाठी योजना केली आहे कलेक्टर मॅडमनी, ही आमच्यासाठी अगदी अभिमानास्पद अशी योजना आहे की ज्यामुळे आमच्या शेतीसाठीच्या कर्जाच्या सगळी सर्व समस्या सफल होतील, निकाल लागतील. शेतकऱ्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीबद्दल जे काही लोकांना समस्या आल्या त्या समस्या सोडवण्यासाठी मॅडमना त्या सूचना दिल्या, त्यावर कारवाई करण्याचे मॅडमने आम्हाला आश्वासन सुद्धा दिलं. राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालाय का? नियमित परतफेड करणाऱ्या आणि नवीन खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात कोणत्या अडचणी येत आहेत? तसंच त्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी पांगरी गावात आल्या होत्या, मात्र गावातील पीक कर्जाची स्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा नक्कीच इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे, सुलभपणे त्यांना पीक कर्ज मिळण्यात मदत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं हे अभियान राज्यभर राबवण्याची गरज आहे. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.